उद्धव ठाकरे जी, नाना पटोले जी, संजय राउत जी, तमाम हमारे इस मंच पे बैठे हुए सभी लीडर्स और मेरे पत्रकार बंधु और सारे साथियों, आप सबको मेरा नमस्कार। हम सभी जानते हैं कि महाराष्ट्र की गैरकानूनी महायुक्ति सरकार का धोखा, विश्वासघात और साजिश के आधार पर बनाई गई और इसका समर्थन खुद प्राइम मिनिस्टर कर रहे हैं और उनकी रैलीज भी महाराष्ट्र में बहुत हो रही है और वो कहीं भी जाते हैं तो लोगों के बीच में दरार पैदा करने की कोशिश करते हैं और हमेशा समाज को तोड़ने की बात करते हैं। तो ये जो देश के लिए उन्होंने एक गलत तरीके से अपना विचार रख के लोगों को जो भड़काने का काम कर रहे हैं, शायद कोई प्राइम मिनिस्टर ऐसा भड़काने का काम नहीं किया होगा। मैं भी 53 साल से पॉलिटिक्स में हूँ, MLA बन के और MP राज्यसभा बन के मेरे भी 53 साल हो गए। ऑफ कोर्स हमारे शरद पवार साहब हमसे भी 5 साल आगे हैं क्योंकि वो पहले से ही राजकारण में आए और उन्होंने अपनी ताकत भी रखी महाराष्ट्र में। साथ ही साथ उद्धव ठाकरे जी भी जब आए तब से वो भी पॉलिटिक्स में टिके रहे हैं। तो मेरा एक ही कहना है कि ये जो विश्वासघात की पॉलिटिक्स चल रही है और मोदी सरकार ने संविधान संस्थाओं का दुरुपयोग कर रही है, धमकी, ब्लैकमेल और लालच से विपक्ष दलों में फूट डालकर उन्हें तोड़फोड़ किया जा रहा है। ऊपर से अन्याय ये हुआ है कि जो असली दल है उनसे उनका पार्टी सिंबल छीन कर भाजपा को समर्थन करने वाले दलों को दिया गया, यानी आप बोलेंगे तो ये कोर्ट का फैसला है, CEC का फैसला है, सब चीजें मोदी जी के इशारे पे चलते हैं, इसमें कोई दो राय नहीं है। वो जो कहते हैं वही होता है, लेकिन इस बार इलेक्शन में वो नहीं होगा, ये जनता की लड़ाई, खुद जनता लड़ रही है उनके खिलाफ और इस लड़ाई में जनता जीतेगी और इनके जो कारनामे हैं उसके ऊपर अभी लोग बहुत नाराज हैं और यहाँ तक कि डेमोक्रेसी की बात बार बार वो करते हैं लेकिन डेमोक्रेसी के तहत नहीं चलते। मैं सुना यहाँ पर कॉरपोरेशन के इलेक्शन भी 2 साल से नहीं हुए, यही डेमोक्रेसी है मोदी जी की। तो ऐसे कई चीज उन्होंने यहाँ पर महाराष्ट्र में नहीं, हर जगह ये काम किए हैं और उनकी तोड़फोड़ नीति सिर्फ महाराष्ट्र तक ही नहीं, पहले उसका वार हुआ कर्नाटक पर, उससे पहले वार हुआ मणिपुर में, गोवा में और हमारे मध्य प्रदेश में, हर जगह, वो गुजरात में भी वैसा ही कर दिए, हालांकि उनको हमको बहुत मार्जिनल फर्क था
लेकिन वहाँ भी तोड़फोड़ करके अपना काम उन्होंने कर लिया, तो ये उनकी एक नीति है, तो उसके खिलाफ हम लोग गठबंधन के लोग लड़ रहे हैं मजबूती के साथ। और महाराष्ट्र में तो बहुत ही मजबूत है, मैं समझता हूँ 48 में सीट, यहाँ पर 48 सीट में कम से कम हमको 46 तक मिलेंगे, ऐसी एक हवा है और जनता खुद बोल रही है। इस बार मैं ये नहीं कहूँगा कि वो जीरो पे रहेंगे, कुछ ना कुछ उनको मिलेगा जो बागी लोग हैं, लेकिन हमारी जो गठबंधन की पार्टियां हैं वो मैक्सिमम सीट लेकर वो बीजेपी को हराएगी। और दूसरी चीज ये है कि हमने चंद गारंटीज दिए हैं, जैसा कि हम कर्नाटक में दिए थे, हिमाचल में दिए थे, अपने तेलंगाना में दिए थे, वैसा ही ऑल इंडिया लेवल पे इंडिया गठबंधन के साथ बातचीत करके, वो तो कॉमन मिनिमम प्रोग्राम तय होगा, लेकिन हमने जो मैनिफेस्टो में दिखाया है कि वो खास करके नौजवान लोगों को 30 लाख लोगों के जो जगह खाली है वो भर्ती करने का, पहली नौकरी पक्की करने का, और गिग वर्कर्स के लिए सामाजिक सुरक्षा देने का, मनरेगा के तर्ज पर सिटी में अर्बन एरियाज में भी लोगों को काम देने का, और जो खास करके अपने युवाओं को जहां काम नहीं है उनको वहां पर हम ट्रेनिंग देकर 1 लाख रुपए सालाना उनको स्टाइफंड देके हम उनको भी ट्रेंड कर रहे हैं। उसके अलावा जो महिला महालक्ष्मी योजना, ये बड़ी योजना है हमारी, और इसमें 1 लाख करोड़ रुपए महिलाओं को हम सालाना देंगे, जो मुखिया घर की होती है, सॉरी 1 लाख रुपए। तो उसी तरह 25 लाख का स्वास्थ्य बीमा हम देंगे, छात्रों का स्टूडेंट लोन भी माफ करेंगे, किसानों पर GST पूरी तरह हटा दिया जाएगा, क्योंकि फर्टिलाइजर पे, ट्रैक्टर पे, जो भी किसानों के इक्विपमेंट्स है उस पे हम GST पूरा हटा देंगे फर्टिलाइजर पे। और आखिरी में मैं ये कहना चाहता हूँ कि सबसे महत्वपूर्ण घोषणा, ये तो आर्थिक राजधानी है हमारे देश की, यहाँ रिजर्व बैंक भी यही है, सब कुछ यहाँ से निकलता है, लेकिन मोदी जी आने के बाद ऐसे शहर को भी उन्होंने निग्लेक्ट किया, और बड़े बड़े जो भी है, मैं समझता हूँ एक बुलेट ट्रेन एक आया होगा, आया क्या, चाललंय पण ते लवकर येणार नाही ते, कारण 10 वर्ष झालंय, पहिल्या वर्षीच त्यांनी केला होता अनाउन्स, आता पण आता तिसरं काय चौथं काय त्याला काय मिळणार नाही, पण वो बुलेट ट्रेन की भी बात की है, वो भी नहीं हुआ, अनएम्प्लॉयमेंट तो इतना बढ़ गया, महंगाई इतनी बढ़ गई, सब चीजें, तो इन्होंने जो कुछ कहा वो कर नहीं सके। और अगर हम गठबंधन की सरकार आएगी तो हमारे लोग GST को बदल कर एक सरल सिंगल रेट वाला GST सबके लिए लागू किया जाएगा, वो फायदेमंद मुंबई को भी होगा, व्यापारियों को भी होगा, और कन्फ्यूजन कम होगा। ये हमारी जो मंशा है और ये जो हमने तैयार किया है लोगों के लिए, तो ये हम हमारे आगे आने वाले चुनाव के बाद लागू करेंगे। और मैं ये कहूँगा कि खास करके आज गठबंधन के तरफ सभी लोग देख रहे हैं, और गठबंधन पार्टी के लोग इस बार अपनी सत्ता जमाएंगे और बीजेपी को
कुछ नहीं मिलने वाला है क्योंकि वो बहुत कुछ बोल रहे हैं। कल तो बहुत भाषण किए उन्होंने और बहुत से गालियां भी अपोजिशन को उन्होंने दी, तो हर वक्त हमको देशद्रोही बनाते हैं, वो देशभक्त बनते हैं। और दूसरी एक है कि जो मोदी ने हमेशा बोल रहे हैं कि 5 kg राइस मैं फ्री 80 crore लोगों को दे रहा हूँ, तो हम उसको डबल करेंगे आने के बाद। और खासकर जो गरीब लोग, क्योंकि मैं उड़ीसा गया था तो उसी वक्त उड़ीसा और दूसरे जगह जाने के बाद मैं देखा कि ये मिल के हम करेंगे, हम मिनिमम कॉमन प्रोग्राम में भी इसको लाएंगे और इस बार 5 के बजाय 10 kg हम लोगों को देंगे। ये तो फूड सिक्योरिटी एक्ट। फूड सिक्योरिटी एक्ट ने तो हमने लाया, लेकिन ये फूड सिक्योरिटी एक्ट हम लाने के बाद मोदी जी ये कह रहे हैं मैं फ्री दे रहा हूँ। अरे ये तो एक्ट है बनाया हुआ, इसको तो आप निग्लेक्ट नहीं कर सकते। इसलिए हम ये जो असंवैधानिक संस्थाओं का दुरुपयोग भी एक तरफ हो रहा है, जैसा कि ईडी का, सीबीआई का, इनकम टैक्स का, तो खूब दुरुपयोग कर रहे हैं। इसीलिए संविधान को बचाने के लिए और गुड गवर्नेंस के लिए ये ज़रूरी है कि हम लोग मिलके इसको करना है। तो कम से कम इस बार हम लोगों को एक होने के बजाय ज़्यादा से ज़्यादा हमको जनता को फायदा होगा और हम ये करके रहेंगे। और ये जो गलत तरीके से वो सबको धमका रहे ईडी का, सीबीआई उसका, ये धमकी अब आगे नहीं चलेगी जब गठबंधन की सरकार आएगी। और जो कुछ भी हो रहा है उसके बारे में और भी हमारे नेतागण बोलेंगे। बस मैं इतना कह के अपनी बात को समाप्त करता हूँ। अगर आपके कोई क्वेश्चन है बाद में लूँगा हमारे नेता लोग बोलने के बाद। आदरणीय शरद पवार सर, very issue as it is regarding food security. In fact, in 2004, under Manmohan Singh, Dr. Manmohan Singh, when we had taken the responsibility to run the show, that time the food situation in the country was quite serious. In fact, I take a look as the then food minister, I had to import wheat and rice from some of the countries. That was the situation. But Dr. Manmohan Singh said today, we took a challenge. We have given lesser prices, essential for communities. Then we have provided fertilizer, seed, and all other activities. And until this situation was changed, after 10 years, when we have handed power to the new people, India was a self-sufficient in food security. India became the largest producer, second largest producer of the wheat in the world. India becomes the largest producer of rice in the world. That was the situation which in our regime ultimately we deserve. And at that time only, this issue which was raised by Kharkeji just now regarding Food Security Act that was introduced in the Parliament and that was unanimously passed. So whatever Mr. Modi might be saying today, that we have taken this major decision, this is not at all correct. This decision was taken by previous government and the food security situation has been substantially improved with the initiative from farming community and government. Thank you. आदरणीय उद्धव ठाकरे साहब। तो आवाज हाँ
माननीय खरगे साहेब, माननीय पवार साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित पत्रकार बांधवांनो, भगिनींनो, 4 जूनला आपल्या देशातलं जुमला पर्व संपतं आहे आणि 14 साली जे मोदीजी म्हणालेले त्या अच्छी दिनाची सुरुवात येत्या 4 जूनपासून होईल, कारण इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये येत आहे. जवळपास सर्व प्रचाराचे मुद्दे म्हणजे जनतेच्या जीवनमरणाचे प्रश्न हे सगळे अख्ख्या देशामध्ये चर्चिले गेलेले आहेत. येतो आवाज नाही तर ठेवतो. 2-3 गोष्टी ज्या आहेत ज्याचा उल्लेख खरगे साहेब आपणही केला, पवार साहेब आपणही केला. एक तर शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग जो होतो आहे, म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, पूर्ण व्यक्तीला बदनाम करून टाक पक्षात घ्यायचं आणि त्याचा सन्मान करायचा. महत्त्वाचा मुद्दा जो मी माझ्या कालच्या भाषणात सुद्धा मांडला की महाराष्ट्राला हे बदनाम करतायत, महाराष्ट्राला लुटतायत आणि मुंबई हे देशाचं आर्थिक केंद्र हे त्यांना बघवत नाही आहे. मुंबईची लूट करायची आणि सगळं काही गुजरातला घेऊन जायचं ही मुंबई आणि महाराष्ट्राची लूट आपलं इंडिया आघाडीचं सरकार थांबवेल आणि परत एकदा महाराष्ट्राचं वैभव जेवढं होतं त्याच्यापेक्षाही अधिक कित्येक पटीने हे महाराष्ट्रात आम्ही परत आणू. सध्या एकूणच जो कारभार चाललेला आहे असा कारभार जगात कुठेही नसेल. एका घटनाबाह्य सरकारच्या प्रचारासाठी आणि त्यांच्या उमेदवारांसाठी, गद्दारांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान येत आहेत असं कोणताही देश नसेल की घटनाबाह्य आहे. अजूनही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला नाही, सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारलेले आहेत, तरी देखील अक्षरशः लाज सोडून प्रधानमंत्री महाराष्ट्रामध्ये येऊन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना, घटनाबाह्य उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन हे आपल्या हुकुमशाहीचा प्रचार करतायत. असा प्रकार कधी घडलेला नव्हता. आणि मी जे काय म्हणतो की जो जे देतील साथ त्यांचा करू घात. 1-1.5 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा हे म्हणाले होते की या देशामध्ये एकच पक्ष राहील. मी कालच माझ्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की आम्हाला हे नकली सेना म्हणतात, उद्या RSSला सुद्धा हे नकली संघ म्हणतील. आणि योगायोग असेल काही असेल, खरगे साहेब आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये नड्डा साहेबांची मुलाखत आलेली आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलं की आता भाजपा हा स्वयंपूर्ण झालेला आहे, त्याला RSSची गरज नाही. म्हणजे आता पुढच्या वर्षीचं 100वं वर्ष, म्हणजे 16वं वर्ष धोक्याचं म्हणतात तसं संघाला 100वं वर्ष धोक्याचं होते की काय, कारण संघाला सुद्धा हे नष्ट करून टाकतील. आणि हेच एक कल्ली कारभार हा संपूर्ण देशामध्ये चालू ठेवतील. ही हुकुमशाहीची नांदी आहे. ज्यांनी आपल्याला राजकीय जन्म दिला त्याच पक्षाला, त्याच संघाला किंवा त्या संस्थेला संपवायला निघालेले आहेत. आणि त्याचकरता मी जे काल म्हटलं की यांना गद्दारांची घराणेशाही चालते पण प्रमोद महाजनांची चालत नाही, आमची चालत नाही, हा सगळा प्रकार हा घृणास्पद आहे. त्याच्यावरती मी वेळोवेळी बोललेलो आहे. आज सुद्धा आणखीन काही आपल्याला प्रश्न असतील तर आमच्या तिघांपैकी आपण कोणाला विचारा, आम्ही त्याच्याबद्दल उत्तर देऊ. एकच मिनिट, जो कालच्या सभेत मला बोलण्याचा एक मुद्दा होता की यांचा पैशाचा वाटप हा मोठ्या प्रमाणावरती चालल्याच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत. 50 खोके आता फुटलेले आहेत आणि सगळीकडे त्याचं वाटप होत आहे. मात्र काही ठिकाणी अशा तक्रारी आल्या आहेत, ज्या तक्रारी आम्ही निवडणूक आयोगाकडे केलेल्या आहेत, की ज्या वस्त्यांमधनं मतदान होण्याची शक्यता भाजपला कमी वाटते तिथल्या काही लोकांना आधीच ते बोटाला शाई लावत आहेत. म्हणजे ही शाई बाहेर आली कशी, तोही एक निवडणूक आयोगाकडे आम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे. आधीच बोटाला शाई लावली म्हणजे ती व्यक्ती ही मतदान करूच शकणार नाही, एवढ्यापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. तर मी आपल्या माध्यमातून उद्या जिथे जिथे निवडणुका होणार सर्व निवडणूक यंत्रणेला आणि आमच्या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देत आहे की असा कुठे जर का गैरप्रकार आढळला तर त्या पोलिसांच्या ताब्यात द्या. मधु कांबळे साहेब, खरगे साहेबांना प्रश्न विचारू शकता? नाही. व
विनय देशपांडे साहेब यांना ठाकरे साहेबांना विचारा तुम्ही प्रश्न. हॅलो हॅलो, मी विनया देशपांडे, CNN News 18 मधून. मला तुम्हाला विचारायचं आहे, गेले काही दिवस तुम्हाला उद्धव ठाकरेजी तुम्हाला गेले काही दिवस सतत भाजपाकडून पाकिस्तानचा उल्लेख केला जातो आहे, पाकिस्तानला सतत या इलेक्शनमध्ये आणलं जात आहे थोडक्यात. कालही जेव्हा मोदीजी आले तेव्हा म्हटले की पाकिस्तानमधून ट्वीट्स होत आहेत राहुल गांधींच्या सपोर्टमध्ये, किंवा तुमच्या रॅलीजमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले जात आहेत आणि पाकिस्तानात जल्लोष होईल. तर सतत हे जे पाकिस्तानबद्दलचं नरेटिव्ह बिल्डअप करायचा प्रयत्न केला जातो आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि दुसरा प्रश्न, आत्ता खरगेजी म्हटले की 46 जागा तुम्हाला मिळतील 48 पैकी. थोडं करेक्शन करतो, मी तर म्हणतो 48 चे 48 मिळतील. बरं, तुम्ही म्हणताय की 48 चे 48 मिळतील, पण ह्या निवडणुकीच्या निकालांचा इम्पॅक्ट फक्त राष्ट्रीय लेवलवर नाही आहे, महाराष्ट्र देशात मोठं राज्य आहे आणि त्याचा इम्पॅक्ट देशावरही पडतो. मुख्यत्वे महाराष्ट्रात इलेक्शन्स आता होत आहेत, ह्या रिझल्टचा इम्पॅक्ट महाराष्ट्रात कसा होईल, तुमची युती ह्यानंतरही महाराष्ट्राचे महाराष्ट्राची निवडणूकही अशीच लढेल का? थँक्यू. पहिल्या प्रथम पाकिस्तानच्या प्रश्नाला उत्तर देतो. मनी वसे ते स्वप्नी दिसे, त्याच्यामुळे भाजपच्या मनामध्ये पाकिस्तान आहे. मोदींना सुद्धा अजूनही नवाज शरीफच्या केकची आठवण येतेच, कारण त्या केकची चव काही नॅरीच असावी म्हणून त्यांना सातत्याने पाकिस्तान आठवतो आहे. मी काल जे म्हटलं की एखादं मूल भुकेने कळवळून रडायला लागलं तर त्याला भूताच्या गोष्टी सांगून शांत करता येणार नाही, कारण त्याच्या पोटात आग भडकलेली असते. आत्तापर्यंत मोदी आणि भाजपने हेच केलं की जेव्हा देशाने आक्रोश केला, भूक लागले, नोकरी पाहिजे, रोजगार पाहिजे, सुरक्षा पाहिजे, त्या त्यावेळेला त्यांनी पाकिस्तानची भीती दाखवलेली आहे. आता याच्यामध्ये गेल्या वेळेला पुलवामाचा जो हल्ला झाला होता त्याच्याबद्दल तत्कालीन जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जो एक खुलासा केला आहे किंवा यांचं जे भांडं फोडलेलं आहे त्याच्याबद्दल यांच्याकडे उत्तर नाही आहे. आणि सत्यपाल मलिकांचा आरोप किंवा त्यांची माहिती ही फार गंभीर आहे. केवळ आणि केवळ निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने तो हल्ला घडवून आणला होता का असा त्याचा दुसरा अर्थ निघू शकतो. आता पाकिस्तानचा झेंडा हा मी तरी कधी बघितलेला नाही आणि तो भारतीय जनता पक्षाला माहिती असेल म्हणून त्यांना तो दिसला असू शकतो, पण हे कुभांड रचायचं. आणि त्याच्यासाठी मी काल एक ती संपत सरेनची कविता एक त्यातल्या 4 ओळी ऐकवल्या, ज्याचा अर्थ असा आहे की मूलभूत जे प्रश्न आहेत तिथून भरकवण्यासाठी हे असे काहीतरी नरेटिव्ह सेट करण्याची त्यांची एक कल्पना असते, पण आता ती चालणार नाही आहे. कारण देश म्हणतो की पाकिस्तानवर तुम्ही आत्तापर्यंत केलं काय, 10 वर्ष त्यांना धडा शिकवणार होता, अजूनही पाकव्याप्त काश्मीर आलेलाच नाही आहे, मात्र चीन घुसायला लागलेला आहे. चीन लेह लडाखमध्ये घुसतोय, तिथे सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले, त्यांच्याकडे मोदी नाही गेले ना शाह गेले. अरुणाचलमध्ये चीन घुसलेला आहे, चीनने आपल्या तिथल्या गावांची नावं बदललेली आहेत, तरी देखील हे निर्लज्जपणाने म्हणत आहेत की नाव बदललं तरी काय झालं, म्हणजे यांना कशातच काही पडलेलं नाही आहे, फक्त तोडाफोड आणि राज्य करा याच्यावरती त्यांचा भर आहे. आणि आपण जो प्रश्न विचारला की पुढची विधानसभा निवडणूक अशीच होईल का, अशी नाही होणार, कारण तेव्हा आमचं सरकार केंद्रात आलेलं असेल, त्याच्यामुळे अधिक ताकदीने आम्ही ते लढणार आणि आम्ही ती जिंकणार. माझा प्रश्न उद्धवजींसाठी आहे. मी एक मिनिट. दिनेश मोरे. मेरा सवाल उद्धव जी आपसे और उसके बाद खरगे जी आपसे होगा. पहला सवाल ये कि जेपी नड्डा जी ने जो कहा है कि अब हमें आरएसएस की जरूरत नहीं है, प्रत्यक्ष रूप से कहा, उस पर आपका क्या कहना है? खरगे साहब आपसे मेरा सवाल ये है कि कल नरेंद्र मोदी जी ने बाराबंकी की सभा में कहा कि अगर आपकी सरकार आती है तो आप लोग राम मंदिर पर बुलडोजर चलवा देंगे, उस पर आपका क्या कहना है? थैंक यू. ठीक है, आपने क्या कहा था नड्डा साहब, तो अभी इतना ही बाकी है, वो आरएसएस को भी नकली आरएसएस कह देंगे कल उठकर. और मुझे तो अभी आरएसएस को खतरा महसूस हो रहा है मुझे, क्योंकि आरएसएस को वो उसके ऊपर वो बंदी लगाएंगे भाई. जर का ते असं म्हणतात की राम मंदिरावरती काँग्रेस बुलडोझर चलाएगी तो आरएसएस पर बॅन भाजपा लगाएगी. ठा
ठाकरे साहब ने अब आपको स्पष्ट किया, बुलडोजर उनकी गवर्नमेंट है। हम किसी को आज तक बुलडोजर लगाया नहीं। और ये जो भगवान की मंदिर जो ट्रस्ट के ओर से बनी है, अभी बनने में है, ये जनता में एक भ्रम पैदा करने के लिए और जनता में एक रोष पैदा करके इंस्टिगेट करने का, ये तो मैं समझता हूँ ये तो इलेक्शन कमीशन के ऊपर एक्शन लेना चाहिए। जो इंस्टिगेटिव स्पीचेस करते हैं तो उनके खिलाफ तो कार्रवाई होनी चाहिए। खुद प्राइम मिनिस्टर कर रहे हैं, अगर कोई छोटा मोटा नेता करता तो हम मानेंगे, ये बुलडोजर लगाएंगे, वो लगाएंगे। जो चीज़ें हम नहीं कर सकते, इम्पॉसिबल है, और उसको उन्होंने ऐसा लोगों को भड़का रहे, तो ये कभी नहीं होगा। हमारी गवर्नमेंट आने के बाद हर चीज़ की हिफाजत होगी। ये हमारा जो संविधान कहता है, संविधान के तहत हम चलेंगे। मुस्तफा शेख, सर प्रश्न इस तरह है कि पीएम मोदी हर चीज़ में क्लैरिटी रखते हैं, लेकिन मुस्लिम वोट के मुद्दे पे कहीं ना कहीं क्लैरिटी नहीं है। इंटरव्यू में एक बात है और स्पीचेज में दूसरी बात निकल के आ रही है, ऐसा आपको क्यों लगता है? कल राज ठाकरे ने आगे जाके ये कहा है कि जो मुसलमान आपके साथ हैं वो उद्रेकी हैं या वो सर नहीं उठा पाए 10 साल से, इसके लिए आप लोगों के साथ हैं। उद्धव जी, पहले वहाँ जितने सारे कल मंच पे लोग थे उनको अपनी दिशा तय करनी चाहिए कि कौन सी दिशा वो जाना चाहते हैं। कभी इधर कभी उधर भटके हुए लोग हैं। जब वो कहते हैं कि पवार साहब की उन्होंने आलोचना की थी, भटकती हुई आत्मा, ये तो भटक आत्मा है या नहीं पता नहीं, संवेदना नहीं है उनमें और सिर्फ उनके भटक रहे हैं, कुछ भी कहते जा रहे, कुछ भी बकते जा रहे हैं। और सिर्फ मुसलमानों के बारे में नहीं, मोदी जी ने मेरे बारे में ही कहा है, मुझे भी उन्होंने नकली संतान कहा है। तो क्या जो उनके अगल बगल में सारे लोग बैठे थे उनको उनका ये सब ज्याला मराठीत अकलेचे तारे म्हणतात, पण मी म्हणणार नाही, कारण तारे दाखवायला सुद्धा अक्कल असावी लागते, त्यांना अक्कल नाही आहे, कारण ते मला नकली म्हणतात, पण मी त्यांना बेअकली म्हणतोय। तो उनको ये मंजूर है, कुछ भी बघते जा रहे। और जैसे वो जो कह रहे हैं कि इंडिया आघाड़ी की सरकार आएगी तो कांग्रेस राम मंदिर पर बुलडोजर चलेगी, ये होगा नहीं। पहले तो हमारी सरकार राम मंदिर का काम पूरा करेगी, जो उन्होंने आधा अधूरा किया है वो तो पूरा करेगी। अन्य गुप्ता, यहाँ तक राम मंदिर पर बुलडोजर की बात हुई, हम ये कहना चाहते हैं कि इस देश में जितने जितने रिलीजियस इंस्टीट्यूशंस है, चाहे हिंदू के हो, चाहे मुस्लिम के हो, चाहे ईसाई को हो, चाहे सिखों को, इनकी इज्जत रखना हमारा फर्ज रहेगा। सर ममता बनर्जी ने कहा कि इंडिया घाड़ी की सरकार, इधर इंडिया घाड़ी की सरकार बनती है तो वो आउटसाइड सपोर्ट देंगी। इस पर कांग्रेस लीडर अधीर रंजन ने कहा कि वो ममता पर भरोसा नहीं करते, आगे जाकर वो बीजेपी के भी साथ जा सकती हैं। खड़गे सर, आपका जवाब। अब ममता जी, पहले तो उन्होंने ये कहा कि हम बाहर से सपोर्ट करते हैं, ये पहले से भी हुआ, बहुत से पार्टियां बाहर से सपोर्ट करते आते हैं, जैसा कि यूपीए गवर्नमेंट था पहले तो 2004 में, तो बाहर से सपोर्ट कर रहे थे कम्युनिस्ट। अब उन्होंने ये कहा है, लेकिन रिसेंटली और एक स्टेटमेंट उनका आया है कि अगर सरकार बनती है तो सरकार में हम शामिल हो जाएंगे। तो नेचुरली वो गठबंधन के साथ है, ये स्पष्ट है। अब रही बात अधीरंजन चौधरी की, अधीरंजन चौधरी निर्णय लेने वाले नहीं, निर्णय लेने वाले हम हैं, कांग्रेस पार्टी है, हाईकमांड है, इसीलिए वो हम जो निर्णय लेंगे वही सही होगा। सर क्योंकि वो कांग्रेस लीडर हैं, उनका व्यू अलाइन नहीं हो रहा है पार्टी लाइन के साथ। नो देखो, अलाइन नहीं हो रहा, ये नहीं हो रहा, मैंने कहा कि हाईकमांड हम हैं,
हम जो तय करेंगे फॉलो करें, अगर कोई फॉलो नहीं करता तो बाहर जाएगा। एक मिनट संजय, संजय संजय एक मिनट संजय 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 दीप्ति सिंह नहीं वो कुछ कहना चाहते ना क्या है? संजय को दो। Khargi sir, till yesterday Mr. Modi was telling that Congress manifesto was nothing but a Muslim League manifesto, and suddenly at the yesterday's meeting he says that, and he finds out it's a Maoist manifesto, and if at all it has to be implemented the country will go bankrupt. How do you see this? My second question is to Mr. Sharad Pawar. Pawar sir, te kal pasna asa mahal lagle, adichai teen meeting madhe mahal hote ki Rahul Gandhi ni ata Veer Savarkar baddal bolaycha, tyancha apman karna sandarbhat bolaycha band kelay election purta. Ya India Block Aghadi ani Sharad Pawar madhe dhamki asel te tyani sangav lifetime madhe tyani Savarkar baddal kai bolnar nahi. How do you see this? Manje this is a narrative being set basically again to say that ki tumhi sage jana je hindu tyanantar ram mandir asel kiwa article 370 asel yacha virodhatun ek narrative set kartahet ami fakt tya bajuni kelele ahet. इलेक्शनचे जे मुद्दे त्याच्यावरती वीर सावरकर हा इश्यूच नाही, यावर जो इश्यू नाही आहे किंवा राहुल गांधीच्या संबंधीचं कुठलं भाष्य केलं नाही ते कारण नसताना एक प्रकारची चिथावणी दिल्यासारखं काम हे मोदी करतात. त्यांचं सहनकालचं इतकं भाषण जाणीपूर्वक एक धर्मांध प्रवृत्ती वाढेल तशी हे सूत्र त्यांनी जसे सवय ठेवून वक्तव्य केलेलं आहे. आज सामाजिक ऐक्य हा जो विषय आहे तो सगळ्या देशवासींच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि प्रधानमंत्री पदाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी त्या संदर्भात चार सगळे दाखवायची आवश्यकता आहे. दुर्दैव आहे की हे पहिले प्रधानमंत्री आहेत की या संबंधीचं चार सगळे दाखवत नाही, आणि सामाजिक धार्मिक भाषिक ऐक्याला प्रोत्साहन देत नाही. खरं सर ओ दिस साईड दीप्ती सिंग सर माझा प्रश्न नाही ठीक आहे आपका बोलणं. देखिए मोदी जी की आदत है झूठ बोलना, और आपके पास बहुत सबूत है, मैं बोलने की जरूरत नहीं. काले धन का सबूत है, 2-2 करोड़ नौकरी देने का सबूत है, MSP का नहीं MSC लागू करने का और किसान की आमदनी दुप्पट करने का, ऐसे कई हैं. ये सब झूठ है आपको भी मालूम है. और ये भी ऐसा ही बोला कि जब हमारी इलेक्शन मैनिफेस्टो निकली तब उन्होंने बोला ये इलेक्शन मैनिफेस्टो ये मुस्लिम लीग की है. अब आज बोल रहे हैं वो माओ की. अरे किसी एक पे तो टिके रहो कम से कम. मोदी जी आपको सलाह देने वाले कौन है मुझे मालूम नहीं. क्या खुद का सलाह से आप बात करते हो? खुद की आत्मा इसी बोल रही है क्या? आप किसी का सुन के बोल रहे हो? ये तो मजाक हो गया. मुस्लिम लीग का ये 5 न्याय है हमारे. क्या मुस्लिम लीग के लिए है? युवा न्याय, नारी न्याय, श्रम न्याय, जनगणतिका और किसान न्याय, ये क्या मुस्लिम लीग के लिए है? और उसी तरह से जो 25 गारंटीज हमने बनाई और उसके साथ में और एक बोला कि मैं 5 KG के बजाय 10 KG बना रहे, क्या ये मुस्लिम लीग के लिए है? तो ये ऐसी चीज़ें ये बोल बोल कर लोगों को झूठी बातें बोलकर आज तक वो लोगों को मूर्ख बना रहे हैं. भाई मूर्ख आप बहुत सकते हैं, चंद दिन के लिए चंद लोगों को बना सकते हैं, सब लोगों को सब टाइम आप मूर्ख नहीं बना सकते. तो ये माओज़म का बोल रहे. अरे हमारा तो पार्टी सेंट्रलिस्ट है, सबको मालूम है. नेहरू की आइडियोलॉजी पे हम चल रहे हैं, डेमोक्रेसी. महात्मा गांधी जी के आशीर्वाद से जो हमको मिला है उपदेश उस पे हम चल रहे हैं. ये सब छोड़ के माओ, तो तुम माओ के बाप हो ना. अब तो आप तो ऐसे हो कि हर चीज पे हमला बोलते हो.
तो ऐसे लोगों से देश बहुत दिन नहीं चला सकते, अब तो खत्म होने पे है, ऐसा उनका सौ बकना हमारा एक करना बराबर है। खरगे सर एक सवाल आप जानना चाहेंगे? एक मिनट, एक मिनट, एक एक सेकंड, सॉरी सर, एक मिनट। बीच में आपने जो सवाल पूछा था ना, कल किसी ने मंच से कहा था मुसलमान हमारे साथ आ रहे हैं, तो जिन्होंने वो सवाल पूछा तो मोदी जी को कहो, पूछो कि उनको अगर आपने साथ लिया है तो उत्तर भारतीय और जैन लोगों को आप जवाब क्या देंगे? खरगे सर दिस वे, सर एक सवाल आपसे जानना चाहेंगे, क्या कांग्रेस दिल्ली में आपसे दूरी बना रही है? क्या केजरीवाल को कांग्रेस सपोर्ट करेगी? देखिए, अलग अलग स्टेट में अलग अलग अलायंस है, हम सिर्फ दिल्ली में 3 सीटों पे अलायंस है, चंडीगढ़ में अलायंस है, बाकी कहाँ पर हमने उनको सीट एडजस्ट करके दिया है, गुजरात और इसमें हरियाणा में, वो हम वहाँ पर काम करेंगे। जहाँ पर हम पंजाब में लड़ रहे हैं एक दूसरे से, लड़ते रहेंगे, ये डेमोक्रेसी है, ये तो ऑटोक्रेसी नहीं है। जहाँ हम जम सकते हैं बराबर, वहाँ एक दूसरे की मदद करके बीजेपी को हराने के लिए जो करना है हम करेंगे। मैं थोड़ा सा मतलब प्लीज मैं फक्त थोड़ा सा एकदा मला थोडं कोऑपरेट करा आपण पण। मी तो सिंग तुम्ही एकदा प्रश्न विचारा तुमचा। उद्धवजी नमस्कार। मी दोन मिनिट उद्धवजी नमस्कार, मी दीप्ती सिंग मिड्डे। मला हे विचारायचं आहे, ॲट द एंड ऑफ युअर ॲड्रेस आपण म्हणालात की काही काही ठिकाणी असे कंप्लेंट्स आले आहेत की जिथे लोक वोटिंग नाही करत आहेत त्यांच्या हातावर शाही लावून हे करतात। ही मुंबईचे एरिया आहेत आणि ह्याच्यावर ऑफिशियल कंप्लेंट झाली आहे का आपल्याकडून? हो, जिथे जिथे आमच्या लक्षात येते, मुंबईमध्ये तसं घडलेलं नाही पण मुंबईमध्ये घडेल, कारण मुंबईच्या बाहेर जिथे मतदान झालेलं आहे तिथल्या काही तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत। म्हणून आजच मी आपल्या माध्यमातून, म्हणजे चॅनल्स आहेत त्यांच्या माध्यमातून जनतेला सुद्धा सावध करतोय, कारण असं करणं म्हणजे आपला भविष्य, आपलं भविष्य आणि आपला देश विकण्यासारखं आहे। अभिनय देशपांडे सर, राकेश सर, एक मिनिट मला कॉपरेट करा, मग मी तुम्हाला जनरल प्रश्न विचारला देतो। एक मिनिट मला कॉपरेट करा राकेश। अभिनय तुम्हारा आवाज मोटा है, थोड़ा बोलो। सर तब तक मैं एक सवाल पूछ लेता हूँ। मेरा सवाल जो है खड़गे जी आपसे है, आरक्षण को लेकर के दो बातें हो गई हैं। एक तो मोदी जी कहते हैं कि धर्म के नाम पे आरक्षण वो कभी होने नहीं देंगे, लेकिन मेरा जो सवाल है वो आम जनता से जुड़ा हुआ है। क्या आपकी सरकार आएगी तो आप सभी जो आरक्षण है वो रद्द करके सिर्फ जो आर्थिक रूप से कमजोर हैं उन्हें आरक्षण देने की आप फेवर में होंगे या नहीं होंगे? आपका आरक्षण पे आपकी सरकार का क्या स्टैंड होगा? देखो, हमने जो संविधान में जो आरक्षण दिया गया है उसके साथ है, और जो वीकर सेक्शंस के लिए, इकोनॉमिकली वीकर सेक्शंस के लिए जो 10% बनाए हैं वो नेचुरली वो वैसा ही रहेगा। और हर चीज़ को हम ये नहीं कहते कि आरक्षण हम दूसरों को देंगे, तीसरों को देंगे, जो जो ये स्टेट सब्जेक्ट्स हैं, जिस स्टेट से रेकमेंड होकर आते हैं उसको तो इलेक्शन, अपना बैकवर्ड क्लास कमीशन, SC/ST कमीशन, ST कमीशन, ये लोग छानबीन करके भेजते हैं। तो ये तो मुद्दा ऐसा नहीं कि आज आप बोले, आप कहे मैं यस बोलूँ, ऐसा नहीं हो सकता। इसको एक प्रोसीजर है, और जो रिजर्वेशन अब ऑलरेडी संविधान में है वो तो रहेगा ही, उसको कोई टच नहीं करेगा, कर भी नहीं सकता, अगर करा तो बहुत बड़ा आंदोलन होगा। हॅलो हॅलो सर, सर इकडे सर, तुमच्या लेफ्ट साईडला सर, हेअर सर। अभिनय देशपांडे फ्रॉम द हिंदू। सो वेल, यू हॅव ऑलरेडी स्पोक अबाउट राम मंदिर इश्यू, सो वुड यू, एव्हरी डे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी इज अलिजिंग दॅट द काँग्रेस वुड रिइन्स्टेट आर्टिकल 371 इट कम बॅक्स टू पॉवर एट सेंटर, सो वॉट इज युअर पार्टी स्टँड ऑन आर्टिकल 370? Whatever we have promised in our election manifesto, that we will do. Whatever he says, I am not responsible to reply for every question. He speaks like anything. Kabhi bolta hai ki maon ke manifesto hai,
कभी ये कहता है कि मुसलमानों का मैनिफेस्टो ये फॉलो कर रहे हैं, तो ऐसे जो उनके लोगों को भ्रमित करने का काम वो कर रहे हैं उसमें मैं उस सवाल पे मैं जाना नहीं चाहता। सर एक प्रश्न उद्धव जी से है मेरा, सर एक प्रश्न उद्धव जी से है। सर आप कांग्रेस के आर्च राइवल रह चुके हैं इतने साल, एवढे वर्ष तुम्ही आर्च राइवल होते कांग्रेसचे, आणि तुमचे कार्यकर्ता ते स्मूथली कांग्रेससाठी वोट करणार का ह्या इलेक्शनमध्ये? बिकॉज सिन्स द फाउंडेशन ऑफ युअर पार्टी करून झाले ऑलरेडी, जिथे जिथे मतदान झाले तिकडे करून झाले। थँक्यू थँक्यू। उद्धवजींच्यासाठी माझा एक प्रश्न आहे। उद्धवजी उद्धवजी तुम्ही इंडिया आघाडीच्या व्यासपीठावर हिंदू शब्द, अरे आता प्रचाराचा आखरी दिवस आहे। सर मराठीचं चल घे लोकर घे। नाही नाना उद्धवजींच्यासाठी माझा प्रश्न आहे। सागर बोल लोकर। मी संदीप राजगोळकर TV9 मराठी। माझा प्रश्न इंडिया आघाडीच्या व्यासपीठावर हिंदू शब्द, इंडिया आघाडीच्या व्यासपीठावर हिंदू शब्द घेत नाही, फक्त देशभक्त शब्द घेता, यावरून तुमच्यावर टीका सुरू आहे। आणि दुसरा प्रश्न खरगे साहेब, जे जे लोक देशभक्त या शब्दावरती आक्षेप घेतात, एकतर ते हिंदू नसतील किंवा देशभक्त नसतील। कारण हिंदू देशभक्त नाहीत हा शोध कोणी लावला? हिंदू काही देशभक्त नाही? देशभक्त असणं हा काही गुन्हा आहे? अत्यंत असा, याचा अर्थ असा की आमच्यावरती जे पाकिस्तानचा झेंडा नाचवल्याचा आरोप करतायत ते देशद्रोही आहेत, आणि मी देशभक्त शब्द वापरल्यानंतर ज्यांना आक्षेप आहे ते देशद्रोही आहेत, आणि हिंदू तर नक्कीच असतील असं मला वाटत नाही। कारण या देशातले आम्ही सर्व हिंदू हे देशभक्तच आहोत, आणि देशभक्तांमध्ये सर्व आहेत, अगदी मुसलमानसुद्धा आहेत, ख्रिश्चनसुद्धा आहेत, शीख तर आहेतच आहेत। जी लोक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नक्षलवादी म्हणतात, देशद्रोही म्हणतात, आणि संघाचे कार्यवाह होसबळे हे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून अराजक येते त्याला अराजकता मानतात, ते देशभक्त आहेत असं म्हणणारे असं मला वाटत नाही। आणि परत सांगतो, माझ्या देशभक्त या शब्दाला आक्षेप घेणारे हे देशद्रोही आहेत। सागर सागर खरगे साहेब आणि उद्धव ठाकरेंना आहे माझा प्रश्न, माझा एकच प्रश्न आहे खरगे साहेब आणि उद्धव ठाकरेंना। लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात आहेत, अशा वेळेस या आघाडीमध्ये पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यावर काही सहमती बनली आहे का? राहुल गांधी हे या सरकारचं नेतृत्व करतील जर संख्याबळ बनलं तर? उद्धव ठाकरे तुमची स्वतःची इच्छा आहे का जर असं सरकार बनलं तर? आम्ही इंडिया आघाडी ही देशातली लोकशाही आणि देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी केलेली आहे। अत्यंत एक गमतीची गोष्ट आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमच्या इंडिया आघाडीकडे अनेक चेहरे आहेत। आम्ही वर्षाला एक पंतप्रधान करू शकतो असं पंतप्रधान म्हणतात, याचा अर्थ त्यांनी मानलेलं आहे की त्यांचं सरकार येत नाही। आमच्याकडे चेहरा कोणा प्रश्नच नाही आहे, प्रश्न आहे तो भाजपाकडे, कारण भाजपाकडे एकच चेहरा आहे आणि तोही चेहरा चालत नाही। तोही एक म्हणते भाजप काही म्हणू दे, भाजप म्हणजे कोण ब्रह्मदेव नाही आहे, त्याच्यामुळे नाही भाजप काही म्हणू दे। आम्ही इंडिया आघाडी म्हणून बोलतोय, भाजप म्हणजे आणि नरेंद्र मोदी म्हणजे ब्रह्मदेव नाही। परत एकदा सांगतो, आमच्याकडे इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा काय करायचं हे आमच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे। पहिले त्यांना अंगावर यायचं तेवढे येऊ द्या, त्यांच्याकडे आता चेहरा नाही। अनेकदा मी म्हटलेलं आहे आणि मोदीजीच म्हणाले की एकच प्रॉडक्ट किती वेळा लॉन्च करणार, आता तोच प्रश्न त्यांना आहे। प्रत्येक वेळा निवडणूक आल्यानंतर हे बोवल्यावरती चढतात, 14 साली चढले, 19 चढले, 24 चढले, आणि आता तो चेहरा चालत नाही, मोदीलाट आज कुठेही नाही। आणि भाजपची पंचायत अशी झाली आहे की निवडणूक आता अंतिम टप्प्यात आल्यावर ते पंतप्रधान पदाचा चेहरा बदलू शकत नाही, त्याच्यामुळे त्यांना हारण्याशिवाय दुसरा आता काही पर्याय उरलेला नाही। पवार साहेबांना प्रश्न आहे माझा, पवार साहेब आत्ता काँग्रेस अध्यक्षांनी म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांनी आणि उद्धवजींनी एक वेगवेगळे महाविकास आघाडीचे विजयाचे आकडे सांगितले। तुम्ही काही दिवसांपूर्वी शिरूर किंवा पुण्यामध्ये एक आकडा वेगळा सांगितला होता, आज तुमचा फिगर मॅजिक फिगर काय येतो महाविकास आघाडीचा? आणि दुसरा उद्धव साहेबांना प्रश्न आहे, काल राज ठाकरे यांनी थेट सांगितलं की पंतप्रधान झालेच मोदी, कारण की नेहरूनंतर ते होणारे तिसरे पंतप्रधान असतील, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? मला नाही वाटतं हे लक्ष देण्यासारखं विधान आहे त्यांचं,
मोदींनी सुद्धा त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं, त्यांच्या मागण्यांकडे लक्ष नाही दिलं, तर मी का देऊ? खरगे साहेबांच्या त्यांच्या कशी माहिती ही अधिक आणि लेटेस्ट आहे, त्यामुळे त्यांनी जर आपल्याला सांगितलं वाईंडर आणि त्याच्या आसपास महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व पत्रकारांचे, उपस्थितांचे, मान्यवरांचे सर्वांचे आभार. पत्रकार परिषद संपली. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.